आहे। बीडमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ झालाय। राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच हा गोंधळ करण्यात आलेला आहे। पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। राज ठाकरेंच्या दौऱ्यात पुन्हा एकदा गोंधळ झाला असल्याचं बघायला मिळतंय। मराठा आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आलेले, शिवसैनिकांनी हा गोंधळ घातला असल्याची माहिती आता मिळते आहे। बीड मध्ये हा गोंधळ झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हा गोंधळ घातला असल्याची माहिती मिळते। यावेळेस राज ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हे सर्व कार्यकर्ते असल्याची देखील माहिती आता मिळते। त्यांच्या हातात आपण बघू शकतोय मशाल, हातात धरलेले झेंडे सुद्धा बघायला मिळत आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, आपण बघतोय या सर्व शिवसैनिकांनी राज ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला, काय मागणी त्यांची होती सविस्तर? नक्कीच, जर पाहिलं तर गेल्या अनेक तासांपासून राज ठाकरे यांची वाट मनसेचे कार्यकर्ते पाहत आहेत। मात्र काही वेळापूर्वीच या ठिकाणी राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले, पण बीडमध्ये त्यांची गाडी एंट्री होतात या ठिकाणी जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्यासह कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या गाडीला आडवं होत त्या ठिकाणी घोषणाबाजी केली होती। एक बॅनर देखील त्यांच्या हातामध्ये होतं, त्या बॅनरवर नेमकं काय लिहिलेलं होतं ते कळलं नाही, मात्र ते बॅनर पोलिसांनी जप्त केलेलं आहे। आणि त्यानंतर मनसे आणि जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते होते ते आपसामध्ये भिडल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता, मात्र वेळीच या ठिकाणी पोलीस प्रशासनानं जी घटना घडलेली ती या ठिकाणी आवरलं आणि कार्यकर्त्यांना आवरावर केली आणि त्या ठिकाणी काही लोकांना सावरलं आणि त्या ठिकाणी वाद जो आहे तो आता सध्याला निवळलेला आहे। बघितलं तर मशाल आणि इंजिन आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। राज ठाकरे यांना या ठिकाणी अडवण्याचा, त्यांना घेरण्याचा प्रयत्न या सर्व ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केलाय। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, सध्याची त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे?